घाला भपान्यात जुबाळानंद, घाला भपान्यात जुबाळानंद, घाला भपान्यात जुबाळानंद.
I'm gonna make it.
क्या काय झालं तो तान्या बाळाचं नाव ठेवलं काय झालं बंद झालं आपण म्हणाले बंद केले असं खराब झालं आमचं हे जो पहिलंच वाकडा तुमचा आवाज भरपूर आहे तुडक्या हे लाईटलं तान्या बाळाचं नाव परशुराम ठेवलं बाळ खेळत्या रंगाला आलं देवा त्या वेळेला त्याच वेळेला देवा परशुराम नाव ठेवलं होतं बाळभद्र देवा खेळकरा वयाला आलो होता त्याच वेळेला पहिल्या सत्ययुगाला राजेच्या राजवाड्यात दासू देवा त्या वेळेला आणखी असल्याला दासीच्या रूपानं आलेला ढालपट्टा शिकवायला लागला आणि त्याच वेळेला मंत्र बाळाला देवा खेळ मंत्र लागलो होतं शिकवायला त्याच वेळेला दासूत मंत्र बाबा राजा तकडच वाट बघतोय आता दासूत माघारी येते मग दासूत माघारी येते पगारा निमतंत्र येते पगाराच्या देवा दिवसान दिवस निघून गेलं बाळ खेळत खेळत अंगणात जायचं अंगणातनं गलीत चाललं या बाळ आणि त्याच वेळेला देवा गलीत बाळ खेळत होत अंगणात बाळ खेळत होत आणि अंगणातलं देवा गलीत लागलं होतं बाळानंतर खेळायला गावात गलीत खेळताना गलीतली बाळ खेळत खेळत देवा त्या वेळेला बाळ परशुराम कुणाला ऐकणासा झाला आणि त्या वेळेला देवा गलीतली बाळ काय लागली होती ह्या परशुराम बोला बाळाला बोलायला बाळ ती ऐकना झाल्यावर देवा हे जमुदाग्नि ऋषीचं बाळ होत हे कसं ऐकल बाळाला खेळत खेळत ऐकणं झाल्यावर बारागडची बारा बाळ काय बोलते ती तान्याला काय लागलं होती परशुराम बाळाला बोलायला बिन बापाच म्हणताना त्या वेळेला विचार पडला मनाला त्या वेळेला देवा परशुराम बाळाला बिन बापाच्या म्हणताना देवा विचार पडला तर मनाला हात लावला होता शिराला कोड पडलं होतं जेवला परशुराम बाळाला खेळ बंद केला खेळ बंदावा खेळ बंद केला खेळ बंदावा बाळाला कोण वाईट वक्त बोलला असेल त्याची बत्तीशी काढेन म्हणत होते
आणखी बाळाची समजूत घाल तू ते बाळाला गप्पू तू ते बाळाला पुष्टी धरून बोल तू ते बर का आणि विचार पडला मनाला बाळ काही सांगणार झालं बाळ बोलत होता आईला आय्या माझा बाप कुठाय मला दाखव एवढं बोलल्या बरोबर त्या याला मला विचार केला मनाला आता याला बाप दाभायचा कुठला बर का देवा लग्न होऊन चार दिवस झाले चौथ्या दिवशी बाप त्याचा हजार दिवशी सकाळ कार्तिक राजाने मारला ह्याला बाप तरी कुठला दाखवाव म्हणून यालवाला कोण पण होत बाच नाव काढल्याबरोबर काय करावं म्हणली कर्माला कर्म माझ्या गतीला करे कांडी यालवा माघारी फिरली वाड्यातल्या बाजूला गेली देवा काय सांगू मी बाळाला कोणी सांगितलं असेल याला असं म्हणून वाईट वाटत होत यालवाला बोलत होते आपल्या बाळाला आणि या बाळानं विचार केला वाड्यातल्या बाजूला गेला आणि आपल्या आईला म्हणत होता आणखी काय बोलत होता बापूच्या वेळेला आहे माझा बाप जाऊ नाही तर मी तुला हितन जाऊ देणार नाही आणखी असं येणं बघणं बोलताना यालवाला कोण पडलं होतं यालवानं काय केलं बाळा आता म्हणले कुठं तुला जाऊन दाखव चार दिवस जाऊ दे म्हणले तुझ्या बापाला बोलवून घेते नाही तर तुला तर तथं नेऊन म्हणली सोडती पानावर पाय टाकून बाळाला समजूत घालून येलवा बोलत होते पण बाळ ऐकला येलवाला वाटत होत चार दिवसाची त्याला वायदा सांगितलाय चार दिवसात खेळायच्या ह्याच्या नादाची विसरून जाईल पण हे परशुराम काय साधा नव्हता जेव्हा विसरत नव्हता शब्दाने बाळानं ऐकून सिना काही ध्यान केलं काही ध्यान केलं देवा विचार पडला मनाला काय करू देवा माझ्या कर्मगतीला काहीतरी सिसरेल काहीतरी नादाला लागल म्हणलं पण बाळ काय नादाला लागला दिवसान दिवस मापत होत चार दिवस झालं सकाळच्या पार्याला आईला म्हणत होता आई माझा बाप मला दाखव आणि छंद धरून आईला लागलो होतो बोलायला बाप मला दावाये दासुदाने ढालपटा शिकवल्याला बाळानं हातामध्ये शास्त्र उचललं आणि शास्त्र उचलून आईला बोलत तुझा बाळ दावण्याचा तुझा प्राण घेण बर का असं वैके